वंशिका। हाँ हाँ भाग्यश्री, भाग्यश्री। हाँ हाँ ओम, चाहिए, ओम। हाँ चाहिए, राइट। साहिल, साहिल, साहिल साहिल। हाँ हाँ या तुमच्या बद्दल सांगा थोडं। माझं नाव संतोष आहे, बरं का। मी एक शास्त्रज्ञ आहे अँड सर सरांसोबत मैत्री झाली 1-2-3 दिवसात, तर तुम्हाबद्दल बोलत होते सर। तर मी म्हटलं की कोण आहेत ती मुलं, छान मुलं, आणि काय व्हायचे तुम्हाला, तुला भाग्यश्रीला काय व्हायचे, आयुष्यात काय व्हायचे, पुढे मोठं होऊन काय व्हायचे। डॉक्टर, डॉक्टर। वाव, आम्हाला काय झालं तर तुझ्याकडे येऊ आम्ही मग। आणि ही आपली वंशिका, तुला काय व्हायचे, डॉक्टर, तुलाही डॉक्टर। हा हा का वंशिका, डॉक्टर का व्हायचे, देशाची रक्षा करा, काय देशाची रक्षा, काय काही कळे ना अरे सर, ही जी मुलं आहे हा ही महानगरपालिकेच्या शाळेमधून आलेली आहे बर, आणि आजच्या स्थितीमध्ये यांना लिहिणं वाचणं फार दूर आहे बर, आणि शाळेच्या प्रभावातून ड्रॉपआउटच्या पोझिशन वरती आहे. हो हो आणि आता मॅडमने मला काल सांगितलं, सर म्हणे कधी येतात कधी येत नाही म्हणे. आणि अजूनपर्यंत जे काही प्रायमरी बेस व्हायला पाहिजे होता यांचा लिहिण्या वाचण्याचा, बर त्याच्या फार दूर आहेत सर. बर थोडीशी जरी ही ड्रॉपआउट झाली तर ही भविष्यात कामाला दिसतील. हो हो भरपूर आहेत सर मुलं. हो ना, बा तुमचे कौतुक आहे सर। साहिल तुला काय व्हायचे आयुष्यात, पुढे काय व्हायचे, पोलीस होणार आहे, बापरे। हा हा त्या कोविड मध्ये जाऊन 500-500 रुपये घेऊ नको लोकांकडून, इथे खूप लोकांना तू फ्री फ्री मास्क दे, सगळ्यांना फ्री देत जा। आणि ओम ओमला काय व्हायचंय, तुला काय व्हायचं, मोठं होऊन काय व्हायचंय, कलेक्टर, कलेक्टर। वाव म्हटलं बाबा, हा ते सर मोठे स्वप्न बाळगतात हे सगळे लोक। छान छान छान, कुठे राहता आपण सगळेजण, कुठे राहायला कुठे आहात, कुठे, वडाळी बस स्टॉपवर राहतो ना। कुठे राहतोस, वडाळी बस स्टॉप, बस स्टॉपला। मग तुम्ही शिकाल का, सरांनी इतकं सगळं मेहनत घेतले तुमच्यासाठी, तर छान शिकाल ना सगळेजण, शिकणं फार महत्वाचं आहे। मी एक छोटा खेड्यात होतो बरं का, आणि नंतर माझ्या आईने तिथून आम्हाला उचललं आणि एका चांगल्या ठिकाणी घेऊन येऊन आम्हाला चांगलं शिक्षण दिलं, म्हणून आज आम्ही चांगले काम करू लागलो, सगळ्यांबद्दल हे करू लागलो। मी काय डॉक्टर झालो नाही, मात्र मला डॉक्टर व्हायचं होतं आणि शास्त्रज्ञ झालो। तर भाग्यश्री मग तू डॉक्टर होणार ना, या सर आता तुम्ही येऊन, सर तुम्ही मध्ये बसून सांगा ह्यांच्याबद्दल थोडक्यात, त्या सगळ्या मुलांचं अशा प्रकारचे मुलं तुम्ही कसे घडवताय, कसे चूज करता त्यांना आणि कशी संधी देता, कारण युजली लोक मोठ्या प्रायव्हेट स्कूलमध्ये एक एक प्रथा असते की ते त्यांच्या रिक्वायरमेंटला मॅच नाही झाले तर घेत सुद्धा नाही, अगदी आणि शाळेतून काढून टाकतात, काढून तर टाकतातच पण घेत सुद्धा नाही, आणि काढूनही टाकतात। तर अशी सगळे जगात असताना तुम्ही इतके प्रेमाने ही सगळी तळागाळातील मुलं आपल्या भाग्यश्री सारखे आणि नंतर वंशिका सारखे, साहिल सारखे, ओम सारखे मुलं तुम्ही कसे निवडता आणि नंतर कसे घडवता, असं तुमचा अनुभव कसा आहे। काही नाही सर, हे मुलं शाळेतल्या जे माझे विद्यार्थी आहेत त्यांच्या संपर्कात येतात, तुम्ही त्या शाळेच्या जे माजी विद्यार्थी आमचे, त्या माजी विद्यार्थ्यांच्या हे संपर्कात येतात आणि कुठंतरी आता ज्या शाळेतून ही मुलं इथं आली ती शाळा म्हणे, अजूनही आता मी त्यांच्याशी बोलत होतो, सर म्हणे काहीच शिकवत नाही, हो अरे बाळा बरोबर आहे, काहीच काहीच शिकवत नाही म्हणे,
म्हटलं इथले शाळेत कसे आले, तर एका दादाने सांगितलं म्हणे की या शाळेत जा, तुम्हाला जे व्हायचं आहे ते तिथं होऊ शकतं. मग कलेक्टर व्हायच्या इच्छा धरतो तो, मला माहित नाही. आणि अशी बरीच परिसरातली मुलं आहेत सर, अजूनही काही मुलं इतकी आहे की 40% मुलं अशी आहेत की लिहिता वाचण्याच्या दूर आहेत. आणि एवढं असून मी माझ्या 10वीचा निकाल जवळपास 90% वर लागतो, 90 ते 92 समोरच असतो निकाल. ही मुलं मी तुम्हाला आजच सांगतो, ही जर रोज शाळेत आली ही 10वीत फर्स्ट क्लासनी पास होणार. तर ही रोज शाळेत आली येणार ना, सगळे जण येणार यायला पाहिजे बरं का. कारण काय की बाकीच्या गोष्टीत तुम्हाला सांगतो की तुम्ही असे वागून जर पुढे 10,000 कमवणार असेल तर सरांनी सांगितल्या मार्गाने जाऊन 10,00,000 कमवाल चांगल्या पद्धतीने. आणि चांगली तयार होतात सर ही मुलं येताना थोडस वाटतंय यांना. आणि थोडस शाळा जी आहे, मी बेस असा केला या शाळेचा, थोडासा बेस हा डिसिप्लिनचा आहे. डिसिप्लिन मध्ये या मुलांना शाळेवरती वेळेवर येणे, अभ्यास करणे, वेळेवरती घरी जाणे, अभ्यास करणे, या सगळ्या सवयी या मुलांना थोड्याशा अवघड जातात सुरुवातीला 2-4 महिने. आणि त्याच्यानंतर ही याच्यात रुजली की चांगले एक वेळ डिसिप्लिन यांचा. आता की आता मुलं पाहताय तुम्ही ही सगळी, फक्त हे 2-3 वर्ष ही मुलं पाहिजेत. नाही नाही मला पाहायला आवडेल त्यांच्या सगळ्यांचा आपण ट्रॅक ठेवूया. आणि यांच्यामध्ये चांगला ऍटिट्यूड तुम्हाला दिसतील. वाव, याची चांगली हाईट दिसेल, याची चांगली पर्सनॅलिटी दिसेल. ही छोटी मुलगी आहे, हिची चांगली पर्सनॅलिटी दिसेल, ही सुद्धा चांगली. आणि एक थोडस विशेष म्हणजे जेंटलमॅन तुम्हाला 3 वर्षात दिसतील. वा अशी सर तुम्ही ज्या मुलांना घडवलं आणि त्यांच्या जीवनात बदल झाली अशी किती मुलं आहेत सध्या? भरपूर आहेत सर, पिढ्याच्या पिढ्या आहेत. नाही तसं नाही, आत्ताच्या शाळेत म्हणजे सुरुवातीला वंशिका सारखे होते आणि आता ती मुली बदलल्यात किंवा मुलं बदलले आहे सर, अशी भरपूर आहे. मला कलेक्ट करता येईल हो ना, असं काही मुलांची मला मुलाखत घ्यायला आवडेल बरं का. कारण तुमची जे काही तुम्ही काल सांगितलं किंवा आता जे मुलं भेटतायत, तर हीच खऱ्या अर्थाने तुम्ही मानव संसाधन जे काही डेव्हलपमेंट आपण बोललो, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, ही खरी ह्युमन रिसोर्स आहे. तर मला तुम्ही दोघांनी सांगा, वंशिका आणि आपले कोण ही भाग्यश्री, तर तुम्ही दोघे सांगा शाळेतल्या 3 गोष्टी कोणकोणत्या आवडतात ते सांगा. आवडणार आहे 3 गोष्टी. अभ्यास आवडतो. हा, दुसरा वाचन आवडतो. शाळेत येणं आवडतं. वाव, हा छान छान छान. मला तुमच्याबद्दल सरांनी सांगितलं तर मला खूप कौतुक वाटलं. तुम्ही हा त्यांचं तर कौतुक वाटलंच, पण तुमच्याही बद्दल कौतुक वाटलं की तुम्ही मन केले इथे येण्याचं. पण स्पोर्ट्स आवडतं का तुला साहिल, खेळायला आवडतं का? मग सरांच्या ग्राउंड मध्ये जात असतो खेळायला आता जात असतो. शाबाश शाबाश, आपण भेटत राहूया. तुम्ही रोज शाळेत यायचं मात्र. त्यांच्या एक मॅडम येऊन राहिल्या आता, त्या भरपूर काम करतात अशा मुलांवर. एबीसीडी शिकवणे, आई शिकवणे. सध्याची परिस्थिती काय आहे ते मॅडमच तुम्हाला सांगते. अशा मुलांना त्यांनी गेली जवळपास 20 वर्ष झाली. वाव, अशी अनेक मुलं ज्यांना लिहिता वाचता येत होती, त्यांना चांगलं लिहिता वाचता आलं, चांगली तयारी. एंटायर माझी जी टीम आहे सर, शिक्षक टीम, ती छान आहे सर. किती लोकांची टीम आहे शिक्षक? जवळपास 8 जणांची टीम आहे सर. 8 जणांची टीम आणि ही लोक बदलत नाहीत ना विशेष करून? नाही नाही, छान आहेत सगळी, सगळे एफर्ट्स घेतात सगळी. वा वा, आणि ग्रासरूट वरती काम करतात. ग्रासरूट कारण काही मुलं जे शाळेत येत नाही त्यांना त्यांच्यापासून मोठे करणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. आयुष्य ठरवणं एखाद्याच आयुष्य उभं करण्याचं काम आहे. मग परमात्माचं काम आहे ना. म्हणजे तुमचंच मला फार कौतुक वाटलं होतं की इंटरनेटने म्हणून 40 किलोमीटर पुढे जाऊन शेतात बसून शिकणं, म्हणजे हीच तुमची जिज्ञासा, हीच एक मोठी गोष्ट आहे. सर मार्ग सगळ्यातूनच काढताय. नाही पण ते काढणं काहीतरी करतो तर मग तुम्हाला वे आऊट ढूंढा आणि चला
जर तुम्ही काम ठरवलं करायचंच नाही मग तुम्हाला भरपूर कारण भेटतील. आधी केले मग सांगितले असं आहे तुमचं, म्हणजे तुम्ही स्वतः तसे घडले आहात, तसे तुमचं जीवन आहे. तर मॅडम बोलणार आहेत का? हो येऊन राहिल्या मॅडम. या तुम्ही थांबा, मॅडमच्या बाजूला थांबा तुम्ही. बोले मॅडम. आहे सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. सरांनी खूप कौतुक करत होते सगळ्यांचा एफर्ट जे घेता अशी प्रकार मुलं घडवण्याकरता. तर तुम्हाला काय काय चॅलेंजेस येतात आणि कसे घडवता ही मुलं? कारण का हे महानगरपालिकेच्या शाळेतल्या ऍडमिशन आहेत सर, आणि तिथे पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत पाचव्या वर्गापर्यंत एक तर ही मुलं व्यवस्थित जात नाहीत शाळेत, आणि गेले तर त्यांच्याकडे विशेष लक्ष दिल्या जात, आणि पहिला दुसरा तिसरा असे करत करत ते पुढच्या वर्गात निघून जातात. आणि मग इथे ऍडमिशन आल्यानंतर मग इथे जेव्हा आम्ही आल्याबरोबर वाचन घेतो तर तेव्हा लक्षात येते की त्या मुलांना नीट अक्षर ओळख नाहीये, संख्येचं ज्ञान नाहीये, एक ते दोन वगैरे अशा संख्या त्यांना नीट दहा पर्यंत पाडे तर हा खूप दूरची गोष्ट. हे सुद्धा म्हणजे प्राथमिक स्तरावरच जे आहे तेही ज्ञान त्यांना नसते. तर आणि होते काय मग काही मुलं जी असतात ती हुशार असतात, बरोबर, त्यामुळे मोठा प्रॉब्लेम येतो की यांना एखादं शिकवायचं की त्या मुलांना आपल्या रेग्युलर पाठ शिकवायचे, बरोबर, त्यामुळे ही समस्या मग जास्त येते. मग तुम्ही काय सेपरेट क्लास घेता का त्यांचा? सेपरेट क्लास घेता का त्यांच्यासोबतच घेता? याच्या आधी आम्ही सेपरेट क्लास घ्यायचो, पण आता मध्यंतरीच्या या दोन तीन वर्षाच्या काळामध्ये काय झालं की पालक मुलांना आणून सोडतात आणि घेऊन जातात, बरोबर, त्यामुळे त्या मुलांना शाळा सुटल्यावर आम्हाला थांबवता येत नाही कारण ते थोडस रिस्की असते, बरोबर, वेळाने जर मुलं गेले जाताना काही प्रॉब्लेम झाला तर मग जबाबदार कसं शिक्षक समजल्या जातात, त्यामुळे ती रिस्क आम्ही आता घेत नाही. तर ते पालकांना आम्ही बोलावतो, बोलावल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा पालकाची रिएक्शन असते की आम्हाला हे माहितच नव्हतं की आमच्या मुलाला लिहिता वाचता येत नाही. वाव. त्यांना कल्पनाच नसते त्यांना कधी बोलावलं. त्यांना त्यांचं शिक्षण झालेलं असतो का ते अशिक्षित असतात? हा, काही जण अशिक्षित असतात, काही जणांना येते 10वी 12वी साधारण शिकलेले असतात, पण एक तर त्यांना तेवढा वेळही नसतो, ते जाऊनही पाहत नाही त्या शाळेत, त्यांना बोलावलं जात नाही तुमच्या मुलाला हे येत नाही थोडस करून घ्या घरी, बरोबर. आणि मग इथे आल्यानंतर आम्ही समजावून सांगतो, त्यातले काही पालक रिस्पॉन्स देतात, थोडस करून घेतात, काही ट्युशन लावतात, काही घरी आजूबाजूला कोणी शिकणार असेल त्याच्याजवळ जबरदस्तीनं बसवतात, काही जणांमध्ये फरक पडतो थोडस. त्यांची ड्रॉपआउट रेट किती असतो मॅडम? म्हणजे साधारण मुली आहे समजा आता वंशिका आहे आणि नंतर ती भाग्यश्री आहे, असे जर तुमच्यासारखे शिक्षक जर त्यांच्या जीवनात भेटले नाही तर 7वी नंतर ड्रॉपआउट रेट वाढत असेल ना तसा? हो, काही काही आहेत ना असे की साधारण 8वी 9वी पर्यंत वगैरे जातात आणि अनास्था निर्माण होते त्यांच्या मनात, मग वारंवार आपल्याला अभ्यासाचं विचारलं जाते, आपण त्या मुलांच्या सोबत अभ्यास करू नाही शकत, बरोबर, आपोआपच त्यांना कंटाळा येतो शाळेचा आणि प्रमाण मग ते होते की जाऊ द्या सोडून द्या शाळा. पण म्हणजे ड्रॉपआउट रेट कमी करण्याकरता जी मुलं सक्षम म्हणजे त्या रुटीन ह्याच्यामध्ये प्रवाहात येऊ शकले नाही तर त्याचे कारण फक्त मुलं नसून त्यांचे आई वडील आणि टीचर्स सुद्धा आहेत. आणि चांगले टीचर्स भेटले तर ते त्यांचं जीवन प्रकाशात येऊ शकतो. आता 2 वर्षापूर्वी आमच्याकडे एक मुलगा आला होता, त्याला जबरदस्तीनं उचलून आणावं लागत होतं शाळेत, त्या शाळेवाल्यांनी त्याला काढून टाकले की हा अभ्यास करत नाही, खूप त्रास देतो, अन्न करतो, मारामाऱ्या करतो. इथे आम्ही आणल्यानंतर त्याला हळूहळू समजावून सांगितलं, आज कंडिशन अशी आहे की तो मुलगा व्यवस्थित अभ्यास करतो, त्याला 8व्या 9व्या वर्गात गेला आणि अजिबात त्यानंतर त्यांनी तसा त्रास दिला नाही. तुमच्या शाळेत आहे? हो, आमच्याच शाळेत आहे. त्याचे वडील स्वतः वैयक्तिक आले, त्यांनी सांगितलं की आम्ही कंटाळलो होतो म्हणे या मुलाला, त्या शाळेवाल्यांनी याला काढून टाकलं की घेऊन जा तुमचा मुलगा, पण इथे आल्यानंतर त्याला अभ्यासाची गोडी लागली, व्यवस्थित लक्ष दिलं, त्याच्याकडून करून घेतलं, त्यामुळे आता तो मुलगा अजिबात त्रास देत नाही सर आणि व्यवस्थित म्हणजे शाळेत येतो रोज.